कॉस्मिक सायन्स 101 मध्ये मी नेहा जोशी आपले स्वागत करते. मागच्या सूर्यग्रहणासारख्या खगोलीय घटनेच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आज देखील मी अशाच एका खगोलीय घटनेबद्दल आपल्याशी बोलणार आहे. तुम्ही सध्या न्यूज आणि सोशल मीडियावर एका धूमकेतूचे चित्रे आणि व्हिडिओज बघितले असतील. हो बरोबर, आज मी नियोवाईज धूमकेतू म्हणजेच कॉमेट याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा कॉमेट सूर्यमालेची प्रदक्षिणा 6800 वर्ष, हो तब्बल 6800 वर्षांनी हा कॉमेट आपल्याला बघायला मिळतो. आणि जर ही संधी तुम्ही आता घालवली तर पुढचे 6800 वर्ष हा बघायला मिळणार नाहीये. सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आणि आकाश दर्शनाची आवड असलेल्यांसाठी अशी की हा कॉमेट आपल्याला तब्बल 20 दिवस बघायला मिळणार आहे, म्हणजे 14 जुलै ते पुढचे 20 दिवस. आणि हा कॉमेट बघण्यासाठी किंवा हा धूमकेतू बघण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटची, बायनोक्युलरची, दुर्बिणीची किंवा टेलिस्कोपची गरज नाही. आपण उघड्या डोळ्यांनी देखील याला बघू शकतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर संध्याकाळी 7:30 ते 9:30 अथवा 10:11 पर्यंत किंवा सकाळी सूर्यास्तापूर्वीचा काही पहाटेचा कालावधी हा कॉमेट आपण बघू शकत असतो. त्यासाठी थोडा पेशन्स हा गरजेचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 23 जुलैला हा कॉमेट किंवा हा धूमकेतू पृथ्वीपासून अतिशय जवळच्या म्हणजे 64 माईल्स या अंतरावर असणार आहे आणि त्या दिवशी आपण त्याला अतिशय स्पष्ट असे बघू शकणार. खर तर सध्या भारतात मान्सूनचे आगमन झालेले आहे, अशा वेळी आकाश निरभ्र सापडणे हे अतिशय कठीण असते. परंतु जर तुम्ही पश्चिम उत्तर म्हणजे वायव्य या दिशेला जर थोडं प्रयत्नशीलतेने बघितलं तर हा धूमकेतू आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. तर मग मंडळी नियोवाईज कॉमेट बद्दल अधिक माहिती घेऊ. या नियोवाईज कॉमेटचा शोध सध्याच म्हणजे 27 मार्च रोजी नियोवाईज या नासा या अवकाश संस्थेच्या दुर्बिणीद्वारे लागला आणि त्यावरूनच याचे नाव नियोवाईज असे ठेवण्यात आले. नियोवाईज याचा फुल फॉर्म किंवा पूर्ण अर्थ असा की नियर अर्थ वाईड फील्ड इन्फ्रारेड सर्वे एक्सप्लोर असे या दुर्बिणीचे किंवा टेलिस्कोपचे नाव आहे आणि त्याद्वारे नियोवाईज याला ते नाव देण्यात आले. शास्त्रज्ञ असे सांगतात की सध्या हा धूमकेतू 103 माईल्स या अंतरावरून पृथ्वी जवळून प्रवास करत आहे आणि 23 जुलै रोजी या दिवशी तो 64 माईल्स या अंतरावरून पृथ्वी जवळून जाणार आहे आणि त्या दिवशी आपल्यासाठी अतिशय उत्तम अशी संधी असणार आहे त्याला बघण्यासाठी. याचा आकार 5 किलोमीटर एवढा आहे आणि याला 2 वैशिष्ट्यपूर्ण अशा शेपट्या. कुठल्याही धूमकेतूच्या शेपट्या या वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स, रॉक्स किंवा पाणी, वायू, आयन्स, कार्बन डायऑक्साइड, मिथेन या वेगवेगळ्या पदार्थांनी बनलेल्या असतात. नियोवाईज धूमकेतूच्या दोन शेपट्यांपैकी एक शेपटी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती आयन्स आणि वायू यांनी बनलेली असल्याने ती चकाकते आणि आपल्याला चकाकणारा धूमकेतू हा बघायला मिळत असतो. आणि दुसरी जी त्याची शेपटी आहे ती बर्फ आणि धूळ यांनी बनलेली आहे. त्याचबरोबर सध्या या धूमकेतूची निर्मिती आपल्या सूर्यमालेच्या निर्मिती बरोबरच झालेली आहे. सध्या हा धूमकेतू आपल्या ओरिया कॉन्स्टिलेशनच्या या ठिकाणी कॉन्स्टिलेशन मधून प्रवास करत आहे आणि पुढे तो उसरा मेजर मधून देखील प्रवास करणार आहे. अशाच पद्धतीने नवीन नवीन आणि अधिक माहिती घेण्यासाठी बघत राहा क्विक सायन्स 101. मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आजचा व्हिडिओचा विषय आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. तुम्ही कॉमेंट पाहिलात का तेही मला कळवा कॉमेंट बॉक्स मध्ये. आणि पुढील व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत कीप वॉचिंग क्विक सायन्स 101.